ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं. केसरी येथे उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालयाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आज झाला. या मत्स्यालयामुळे विविध देशातील खाऱ्या व गोड्या पाण्यातील व रंगीबेरंगी मासे या पार्क मध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे. जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठी हल्ल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीने आज ठाणे बंद पुकारण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावरील CSMT ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी पसंती दिली आहे. महिनाभरात वंदे भारत एक्सप्रेस मधून 9,769 प्रवाशांनी प्रवास केलाय. यामधून रेल्वेला 1,48,52,374 रुपयांचा महसूल मिळालाय. कणकवली तालुक्यातील बावशी गावात बावशी सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने श्रावण रंग कार्यक्रम झाला. यात गावातील महिलांनी फुगडी उकाणी गाणी आणि लेझिम नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात येण्यासाठी एकेरी वाहतूक आजपासून सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.